मला कळतं त्यांची काय इच्छा आहे, त्यांची काय हे आहे, धोरणं आहे, मला समजतं. तसं तुम्ही आम्हाला पुढची जी प्रोग्रेसिव्ह हे जे आहे ते तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे आमच्या पुढच्या मुलांना त्याचा उपयोग होईल. आणि मुख्य म्हणजे असोसिएशन, आता मध्ये मी एक नैवेद्य ब्राह्मण असं असोसिएशनच्या बरोबर कार्यक्रमात गेली, तर त्यांनी शिष्यवृत्त्या सुरू केल्या. जो माणूस दैवज्ञ ब्राह्मण म्हणजे सोनारकीचं शिक्षण घेईल त्याला शिष्यवृत्ती, जो मुलगा मग तो भले एनजीओ होऊ दे, पण त्यांनी ते स्वतःचा जो वारसागत परंपरागत जो उद्योग आहे ते कसं आहे ते जाणून घेतलं पाहिजे. बरोबर ना? तसं आपल्याकडे हे करता येईल का याचाही विचार करा. म्हणजे तू एम बी ए हो आणि हा आता काहीच म्हणे, तू रेल्वेचा अधिकारी हो, तू चेअरमन हो, तू काय म्हणायचं आपला मंत्री हो, आपले मुख्यमंत्री पण त्यांना पण नावर करताय, तो मला नाही करता येणार, त्यांना करता येतो पण त्यांचं भरलेलं आहे, त्यांना तो माहीत आहे. बरोबर आहे ना? तेव्हा तुम्ही सुद्धा हा विचार करायला पाहिजे की आपलं जे बसव आहे, आपलं जे कौशल्य आहे, कारण वापरा नाही तर विसरून जा, हा मंत्र आहे जगाचा. बरोबर आहे ना? आपण यूज करा नाही तर शेतीसारखं ते निघून जाईल. तर आपलं कसं आहे ते निघून जाऊ नये असं वाटत असेल तर ते दुसऱ्याला देत राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा, आम्ही पण प्रयत्न करतो आहोत. तुम्हाला जे जे काही कमी पडत देण्यासाठी आमचे सगळे कर्मचारी, आमचे सगळे कार्यकर्ते, आमचे सगळे स्वयंसेवक सेवक आणि हे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सगळे तयार आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा, त्यांना ते शिकवा. त्याच्यामध्ये अनेक विविध प्रकार आहेत आणि ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला थोडंसं ते काय असतं ना, असं एखादी गोष्ट आपण शिकतो पण त्याला ती वापरली नाही तर धूळ बसून राहते ना, तर ते तुम्हाला धूळ घालायची आहे फक्त, है ना. चकचकीत करायला लागतं ना, आपण देवाची भांडी रोज घासतो पितांबरीने का, देव काय वाटतो नाही, पण आपल्याला ते दाखव बघायचं असतं ना, तर आपलं कसं कसं राहावं लागतं.